Hello students, now we start maths lesson number 20. Let us learn subtraction. In previous video we learn addition. Addition manje ekadi marathi madhe tela beriz mhantat ani subtraction manje vajabaki. Okay, see, Yash had 3 jamuns. Yash kade kiti jamuns ahet? 3 jamuns ahet. यशकडे 3 जामुन्स आहेत. ही गेव 2 जामुन्स फॉर रमा. त्याने काय केले, त्यातले 2 जामुन कोणाला दिले, रमाला दिले. हाउ मेनी 2, हाउ मेनी जामुन्स डज ही हॅव. आता यशकडे किती राहिले बघा, यशकडे किती जामुन्स होते, 1, 2 and 3 जामुन्स होते. त्यानं त्यातले काय केले, रमाला किती देऊन टाकले, 2. मग त्याच्याकडे किती राहिले जामुन्स, 2 टाकले. यश हॅज 1 जामुन. यश हॅव 1 जामुन. ओके, यशकडे आता किती जामुन राहिले, 1. ओके, नेक्स्ट. डीड यू ऑब्झर्व दिस पिक्चर. आता तुम्ही ही पिक्चर ऑब्झर्व करताय. 5 फ्रॉग्स वेअर ऑन अ रिव्हर बँक. इथे किती फ्रॉग्स आहेत, तर 5 फ्रॉग्स आहेत. 1, 2, 3, 4 and 5. वन फ्रॉग जम्प्ड इन टू वॉटर. आणि एका फ्रॉगने काय केलं, याच्यामध्ये उडी मारली, पाण्यामध्ये काय केलं त्यानं, उडी मारली. एका फ्रॉगने काय केलं, पाण्यामध्ये उडी मारली. काउंट हाऊ मेनी फ्रॉग्स आर ऑन द रिव्हर बँक. आता रिव्हर बँक म्हणजे रिव्हर नदीच्या काठावर आता किती फ्रॉग्स राहिले. हाऊ मेनी फ्रॉग्स रिमेनिंग, 1, 1, 2, 3 and 4 राहिले का, 4 फ्रॉग्स राहिले. मग आता आपण कसं करणार बघा, डीड यू ऑब्झर्व दिस पिक्चर. आता तुम्ही हे पिक्चर ऑब्झर्व केलं ना, फ्रॉग्स वेअर ऑन अ रिव्हर बँक, 1 फ्रॉग जम्प्ड. फ्रॉग्स किती होते इथं, तर 5. आणि 1 फ्रॉग जम्प्ड इन टू वॉटर. काउंट हाऊ मेनी फ्रॉग्स आर ऑन द रिव्हर बँक. आता काय केलं, 5 मधल्या एकानं काय केलं, पाण्यामध्ये उडी टाकली. मग हे 5 आहेत, ह्याच्यामधून एक कट करायचं आपण. आता 1, 2, 3, 4 and 5 हे 5 फ्रॉग्स आहेत ना, मग त्याच्यातून आपल्याला एक कट करायचं. 1 कट केला, हाऊ मेनी रिमेनिंग, 1, 2, 3 and 4 राईट हिअर, 4. ओके, फाईव्ह मायनस 1 इज इक्वल टू 4. ओके, टेकिंग अवे अ स्मॉलर नंबर फ्रॉम अ बिग नंबर इज कॉल्ड सबट्रॅक्शन. इट इज शोन बाय द साईन अँड रीड ॲज मायनस. हे जी साईन आहे ना, याला सबट्रॅक्शनची वजाबाकी असं म्हणतात, याला किंवा मायनससुद्धा म्हणतात. ओके, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण काय करतो, घालवतो, त्याला सबट्रॅक्शन म्हणतात. नाव पेज नंबर 34. ऑब्झर्व द पिक्चर अँड फिल इन द बॉक्सेस. आता हे पिक्चर्स आपण ऑब्झर्व करायचे आणि त्याच्यामधून हे रिकामे आपण बॉक्स भरायचे आहेत. सी हिअर, हिअर इज स्माइली.
वन टू थ्री, हियर इज वन टू थ्री, हियर वन टू, आता कसं झालं आहे तर इथं थ्री आहेत स्माइली ना, थ्री, आणि त्यातून काय केलं एक स्माइली कट केले, म्हणून इथं काय लिहिलं वन हे मायनस इज इक्वल टू हाऊ मेनी रिमेनिंग टू, ओके थ्री मायनस वन इज इक्वल टू टू, ओके तर नेक्स्ट फोर स्टार, वन टू थ्री फोर, हियर वन टू थ्री फोर, आता ह्यातले टू स्टार काय केले कट केले, टू स्टार कट केले, हाऊ मेनी रिमेनिंग, हाऊ मेनी रिमेनिंग टू, ओके वन अँड टू, सी हियर हियर फाईव्ह ट्रायंगल्स, वन टू थ्री फोर अँड फाईव्ह, हियर वन टू थ्री फोर अँड फाईव्ह, फाईव्ह फाईव्ह ट्रायंगल्स आहेत, मग त्यातले काय केले टू ट्रायंगल्स काय केले कट केले, टू ट्रायंगल्स कट केले, हाऊ मेनी रिमेनिंग, वन टू थ्री, राईट हियर थ्री, फाईव्ह मायनस टू इज इक्वल टू थ्री, नेक्स्ट फोर स्क्वेअर, वन टू थ्री, सॉरी थ्री स्क्वेअर, वन टू थ्री, आता ह्यातले काय केले ह्या थ्रीमधले आणि ह्या थ्रीमधून टू ट्रायंगल्स कट केले, हाऊ मेनी रिमेनिंग, वन, कसं येणार हिअर इज थ्री मायनस थ्री मायनस टू इज इक्वल वन, ओके स्टुडंट्स नाऊ स्टोरी ऑफ लड्डूज, मदर मेड सिक्स लड्डूज अँड केप्ट इन अ जार, आईने काय केले सहा लड्डू बनवले आणि एका भरणीमध्ये ठेवले, देन सी वेन टू मार्केट बाय व्हेजिटेबल्स, आणि ती कुठं गेली मार्केटला गेली व्हेजिटेबल्स आणायला, व्हेन रमा कम होम फ्रॉम स्कूल, आणि रमा शाळेतून आली, सी सॉ द लड्डूज, आणि तिने ते लाडू पाहिले, द लड्डूज व्हेरी टेम्प्टिंग, लड्डू कसे होते छान होते, रमा एट टू लड्डूज, रमानं काय केलं टू लड्डू खाल्ले, व्हेन मदर केम होम सी सॉ लड्डूज इन इट, मग तिनं काय केलं त्याच्यामध्ये लड्डू पाहिले, तर किती होते फोर लड्डूज, मदरने त्याच्यामध्ये फोर लड्डू पाहिले, मदर सेड रमा डीड यू ईट टू लड्डूज, तर रमा सेड आय एट वन लड्डू मदर, मदर सेड रमा आर यू टेलिंग ट्रूथ, तू खरं बोलतीयेस का, रमा सेड मदर आय लाईक द लड्डू व्हेरी मच, मला लाडू खूप आवडतात, सो आय एट वन मोअर लड्डू, मदर सेड व्हेरी गुड, मला लड्डू खूप आवडतात म्हणून मी अजून एक खाल्ला, मदर सेड आय एम हॅप्पी दॅट यू स्पोक ट्रूथ, तू खरं बोलल्याबद्दल मी खूप आनंदी आहे असं आई म्हणते तिची, नाऊ टेक वन मोअर लड्डू फॉर यू, आता मी तुला अजून एक लड्डू देते, गिव वन लड्डू टू युअर फादर, आणि एक लड्डू मी तुझ्या फादरला म्हणजे वडिलांना देते, अँड वन युअर टू युअर ग्रँडमदर, आणि एक तुझ्या ग्रँडमदरला देते, अँड आय विल एट धिस वन, आणि एक राहिलेला मी खाते, डीड यू लाईक द स्टोरी नाऊ टेलस, आता तुम्हाला स्टोरी आवडली ना आता सांगायचे आन्सर्स, हाऊ मेनी लड्डूज डीड मदर केप्ट इन द जार, मदरने त्या ह्याच्यामध्ये किती लड्डू ठेवलेले होते,
तर 6 लड्डू ना, मदरने किती लड्डू ठेवले होते? 6 लड्डू. हाउ मेनी लड्डूज डीड रमा एट? रमाने किती खाल्ले त्यातली? तर 2 लड्डूज. हाउ मेनी लड्डूज डीड मदर गिव टू रमा ॲज अँड अवॉर्ड टू टेलिंग द ट्रूथ? रमाने तिच्या आई, रमा खरी बोलली, खरं बोलली म्हणून तिच्या आईनं तिला किती लड्डू दिले? तर 1. हाउ मेनी लड्डूज डीड रमा गिव इन ऑल टू हर फादर अँड ग्रँडफादर? तिनं फादर आणि ग्रँडमदरला किती लड्डू दिले? 1, 2 लड्डू दिले. हाउ मेनी लड्डूज डीड मदर टेक हर सेल्फ? आईने तिच्यासाठी किती घेतला? 1. हाउ मेनी लड्डूज वेअर लेफ्ट इन द जार ॲट एंड? आता शेवटी किती लड्डू राहिले त्याच्यामध्ये? बघा. बघा, रमाला दिलेले 2, परत बक्षीस म्हणून रमाला दिलेला 1, झाले 3, आणि ग्रँडमदरला दिलेला 1 झाला 4, नंतर फादरांना दिलेला तो झाला 5, आणि रमाच्या आईनं स्वतः खाल्लेला झाला 6. टोटल किती होते? 6. टोटल किती होते? 6. हाऊ मेनी रिमेनिंग लड्डूज? किती राहिले त्या जारमध्ये? तर 0. किती राहिले? 0. ओके, नेक्स्ट बघा. राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्स. आता करेक्ट नंबर बॉक्समध्ये लिहायचा आहे. फाय मायनस 3. 1, 2, 3, 4, 5. यातून आपल्याला 3 कट करायचे. 1, 2, 3. हाऊ मेनी रिमेनिंग? 2. ओके, 2 मायनस 1. 1, 2. 2 मधून आपण 1 कट केला. हाऊ मेनी? 1. ओके, नेक्स्ट 8 मायनस 2. 8 मधून आपल्याला काय करायचं आहे? तर 2 मायनस करायचं आहे. ओके, इथं मी 8 मनी काढले, मग ह्यातून आपल्याला 2 मायनस करायचं आहे. 1, 2. हाऊ मेनी रिमेनिंग? काउंट इट. 1, 2, 3, 4, 5, 6. राईट हिअर 6. असं आता 9 मधून 5 आपल्याला कट करायचे आहेत. ओके, 9 मधून 5 केल्यावर किती राहतात? तर 4. इकडं 6 मधून किती कमी केल्यानंतर 5 राहतात? तर 1, 2, 3, 4, 5, 6 आपल्याला 1 ठेवायचं आहे आणि 5 कट करायचे आहेत. हाऊ मेनी रिमेनिंग? 1. म्हणजे तर काय राईट करणार? 5. ओके, इकडं 7 मधून आपल्याला 3 कट करायचे आहेत. वन टू थ्री फोर फाय सिक्स अँड 7. यातलं आपल्याला 3 कट करायचे. हे आपण 3 कट केलं. हाऊ मेनी रिमेनिंग? 1, 2, 3, अँड 4. राईट हिअर 4. ओके, आणि आता इथून 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता हे 9 डॉट्स आहेत. आता ह्याच्यातून आपण किती कट केले म्हणजे 9 राहतील? तर आपल्याला इथं 0 कट करायचे. 9 मधून 0 गेल्यानंतर 9 राहतील. 9 मधून 1 गेला तर 8 राहतील. 9 मधून 9 गेल्यावर 0 राहतील. ओके, सीयर ह्या बॉक्समध्ये आपल्याला काहीच दिलेलं नाही. या बॉक्समध्ये आपल्याला काहीच दिलेलं नाही आणि आन्सर फक्त दिलेलं आहे 8. मग कोणत्या संख्येतून किती मायनस केल्यानंतर 8 येतात ते आता आपण बघायचं आहे. आता
नाइन मधून वन गेले, हे नाइन आहेत, नाइन मधून आपण मायनस इथं नाइन आहेत, नाइन मायनस वन इज इक्वल टू एट किंवा असंही होऊ शकतं। टेन माइन टेन माइनस टू इज इक्वल टू एट असंही होऊ शकतं। ओके, नाउ रीड अँड सॉल्व। नगमा हॅड फाइव बेरीज, सी गेव थ्री बेरीज टू सलमा। हाऊ मेनी बेरीज आर लेफ्ट विथ नगमा नाव, म्हणजे नगमाकडे पाच बोरं होती, तिनं सलमाला किती दिली, तीन दिली। हाऊ मेनी बेरीज आर लेफ्ट इन नगमा नाव, आता नगमाकडे किती राहिली बोरं, आता तिनं वन टू थ्री फोर फाय, पाचमधली तिनं तीन दिली, हाऊ मेनी रिमेनिंग, टू। ओके, नगमा बेरीज नगमा हॅड फाय बेरीज गिवन टू सलमा फाय अँड बेरीज लेफ्ट विथ नगमा टू। ओके, नेक्स्ट, ए फ्रूट बास्केट कंटेन नाइन कस्टर्ड ऍपल, मेनी ब्रदर डिस्ट्रीब्युटेड माय ब्रदर डिस्ट्रीब्युटेड सिक्स ऑफ देम टू हिज फ्रेंड, फाइंड द नंबर ऑफ कस्टर्ड ऍपल रिमेनिंग इन द बास्केट। बघा की कस्टर्ड ॲपल्स इन द बास्केट देअर आर नाईन, कस्टर्ड ॲपल्स इन द बास्केट देअर आर नाईन। ओके, अँड कस्टर्ड ॲपल्स डिस्ट्रीब्युटेड, त्याने किती दिले, तर सिक्स काय केले, वाटले। हाऊ मेनी रिमेनिंग, नाईनमधून सिक्स गेले, आता बघा नाईन ॲपल्स कस्टर्ड ॲपल्स होते ना, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन, मग त्यातले त्याने काय केले, सिक्स त्याने कुणाला दिले, फ्रेंड्सना दिले, वन टू थ्री फोर फाय अँड सिक्स, हाऊ मेनी रिमेनिंग, देर आर थ्री रिमेनिंग। ओके, नाईन मायनस सिक्स इज इक्वल टू थ्री। ओके स्टुडंट्स, नेक्स्ट ऑन दिस पेज नेक्स्ट एग्जाम्पल यू सॉल्व इट। ओके, बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ।